नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डिसेंबर महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला पंधरावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आतापर्यंत व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच दोन हजार चा प्राध्यापक यशवंतराव केळकर पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मनीष कुमार इमेट बघा हे आहेत मनीष कुमार हे बिहारचे आहेत आणि यांना नुकताच हा दोन हजार प्राध्यापक यशवंतराव केळकर पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार त्यांना तरुणांना स्थायी जैविक व बहुप्रचलित शेती मॉडेल कडे आकर्षित केल्याबद्दल तसंच तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारासाठी काम केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार यांना पंचवीस व सव्वीस डिसेंबर दोन या नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सहासष्टव्या अधिवेशनादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार मनीष कुमार आणि हा जो पुरस्कार आहे प्राध्यापक यशवंतराव केळकर पुरस्कार प्राध्यापक यशवंतराव केळकर हे कोण होते तर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे निर्माते किंवा फाउंडर होते आणि यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षापासून हा पुरस्कार विविध समाजोपयोगी काम करणाऱ्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देण्यात येतो तसंच या पुरस्काराचं स्वरूप आहे एक लाख रुपये रोख रक्कम एक स्मृतीचिन्ह आणि एक प्रमाणपत्र दोन हजार वीसला दिलेला आहे मनीष कुमार यांना उत्तर होईल पर्याय क्रमांक चार इथे पहिला ऑप्शन आहे डॉक्टर भीमसिंग डॉक्टर भीमसिंग यांना काही दिवसापूर्वीच आय एस ओचा पहिला कल्पना चावला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे विकास खन्ना हे भारताचे प्रसिद्ध आचार्य किंवा शेफ आहेत आणि यांना नुकतंच काही दिवसापूर्वीच आशिया गेम चेंजर अवॉर्ड दोन हजार वीस देण्यात आलेला आहे आणि डॉक्टर दळदी पुंडे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर ना जोगळेकर पुरस्कार देण्यात आलेला आहे इथे यशवंतराव केळकरांचा उल्लेख आलेला आहे यशवंतराव म्हटलं की आपल्याला यशवंतराव चव्हाण आठवतात यशवंतराव चव्हाण हे कोण होते यशवंतराव चव्हाण तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते एकोणीशे साठ एकोणीसशे साठ ते एकोणीशे बासष्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तसंच महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून देखील यांना ओळखतात तर काही कालावधीसाठी ते भारताचे डेप्युटी पी एम उपपंतप्रधान देखील राहिलेले आहेत तसंच त्यांनी युगांतर सह्याद्रीचे वारे कृष्णकाठ ऋणानुबंध असे काही पुस्तकं देखील लिहिलेले आहेत या पुस्तकाची नावे देखील परीक्षेमध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवा दुसरा प्रश्न आहे श्रीपती खंचनाळे यांचे नुकतेच वयाच्या शहाऐंशी वर्ष निधन झाले आहे ते कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुस्तीपटू इमेज बघा हे होते महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुस्तीपट्टू श्रीपती खंचनाळे आणि हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते तसंच पहिला मानाचा हिंद पटकावणारे पहिले कुस्तीपट्टू म्हणून देखील यांचा उल्लेख करण्यात येतो आणि यांचंच नुकतंच वयाच्या शहाऐंशी वर्षी निधन झालेलं आहे हे मूळचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एक संभा एक संभा या ठिकाणचे होते उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन कुस्तीपटू पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेली भारताची अंकिता रैना ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टेनिस ही आहे भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना ही आहे गुजरातची आणि ही सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतच तिनं दुबईतील अल हफतूर चॅलेंज या टेनिस स्पर्धेतील दुहेरी प्रकारामध्ये विजय मिळवलेला आहे अंकिताने चालू वर्षामध्ये पटकावलेलं आहे तिचं दुहेरीतील तिसरं विजेतेपद आहे तसंच अंकिताने या दुबईतील अल हफ् चॅलेंज या टेनिस स्पर्धेमध्ये जॉर्जियाच्या इकॅटरीन जॉर्ज रेजीच्या सोबतीने मिळून हे दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार टेनिस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्यातील घरे व जमिनीची पाहणी करण्यासाठी नुकता भारतीय सर्वेक्षण विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश नुकतंच आंध्र प्रदेश सरकारने आंध्र प्रदेश मधील जमीन व घरे यांची पाहणी करण्यासाठी भारतीय भू सर्वेक्षण विभागासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे आणि या करारा अंतर्गत आंध्र प्रदेश सरकार शाश्वत एस आर भू शाश्वत पथकम नामक भूमी सर्वेक्षण कार्यक्रम राबवणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात एकवीस डिसेंबर दोन हजार वीस पासून करण्यात येणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश मॅप मध्ये बघा इथे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे भारतामध्ये भाषा रचनेनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे एकोणीशे त्रेपन्न मध्ये हे स्थापन झालं होतं राजधानी हे हैदराबाद है प्रस्तावित आहे है, अमरावती राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी विधानसभेमध्ये वन सेव्हन्टी सिक्स तर विधान परिषदेमध्ये अठ्ठावन्न सदस्य आहेत लोकसभेमध्ये पंचवीस आणि राज्यसभेमध्ये अकरा सदस्य या आंध्र प्रदेश निवडून दिले जातात समुद्रच्या बाबतीमध्ये आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं आहे गुजरात प्रमुख नदी आहेत गोदावरी आणि कृष्णा राज्य प्राणी आहे चिंकारा राज्य पक्षी आहे नीलकंठ राज्य फुल आहे कुमुद राज्य वृक्ष आहे लिंबू प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कुच्चीपुडी आणि ओट्टम तसंच याच आंध्र प्रदेशमध्ये भारतातील पहिला ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम सुरू करण्यात आला होता दिशा पोलीस ठाणे याच आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे ई रक्षाबंधन कार्यक्रम ऑपरेशन मुस्कान कोविड फार्मा ॲप याच आंध्र प्रदेशशी संबंधित असून भारतातील पहिलं अॅक्वा फूड पार्क देखील याच आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्येच आंध्र प्रदेश भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर असून आंध्र प्रदेशनेच काही दिवसापूर्वीच आंध्र प्रदेश गेमिंग अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सुधारणा करून आंध्र प्रदेशमध्ये पैशाचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे इथे भारतीय सर्वेक्षण विभागाचा उल्लेख आलेला आहे भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षण करून नकाशा तयार करतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सतराशे सदुसष्ट नाईनटीन सिक्स्टी सेव्हन मध्ये भारतातील विविध प्रांताचे सर्वेक्षण व नकाशा तयार करण्याच्या उद्देशाने हा विभाग स्थापन केला होता आणि भारत सरकारचा हा सर्वात जुना अभियांत्रिकी विभाग आहे याचं मुख्यालय आहे देहराडून या ठिकाणी मुख्यालय आहे या ठिकाणी उत्तर होईल पर्याय क्रमांक आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे दिव्यांगांना मोफत उपकरणे वितरित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाशरद नावाचे पोर्टल सुरू केले आहे महा महाराष्ट्र श शरद पवार महाशरद उत्तर होईल पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र नुकतंच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये हे महाशरद नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरणे वितरित करण्याच्या उद्देशाने नुकतंच बारा डिसेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ऐंशी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानेच महाराष्ट्र सरकारने हे महाशरद नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हे का लॉन्च केलंय तर बाजारामध्ये ब्रेल किट श्रवण यंत्र कृत्रिम अवयव बॅटरीवर चालणारे व्हीलचेअर असे दिव्यांगत्वाचे प्रकारानुसार अनेक प्रकारचे सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात परंतु प्रत्येकाला ती विकत घेणं शक्य होत नाही तसंच समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती सेवाभावी संस्था खाजगी कंपन्या उद्योजकासह अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना उपकरणं देण्यास इच्छुक असतात यामुळेच गरजू दिव्यांग व्यक्तींची वया दात्यांची सांगड घालण्याच्या उद्देशाने हे महाशरद नावाचं पोर्टल महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्र मॅप मध्ये बघा इथे आहे महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीशे साठ राजधानी आहे मुंबई राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर सदस्य आहेत महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकोणीस आणि लोकसभेवर अठ्ठेचाळीस सदस्य निवडून दिले जातात महाराष्ट्राचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक आहे तर लोकसभेनुसार दुसरा क्रमांक आहे सीमा गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश व गुजरातशी संलग्न असून राज्य वृक्ष आहे आंबा राज्य फुल आहे तामन राज्य पक्ष आहे हरावत राज्य प्राणी आहे शेकडू प्रमुख लोकनृत्य आहे लावणी आणि एकूण जिल्हे आहेत छत्तीस पुढचा प्रश्न आहे फिक्कीने खालीलपैकी कोणाला स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून घोषित केले आहे फिक्की फिक्की काय तर फिक्की चा फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री हा या फिक्कीचा फॉर्म आहे ही भारतातील विविध उद्योजकांचे त्यांच्या हितसंबंध हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची एक शिखर संस्था आहे ही भारतातील सर्वात मोठी व सर्वात जुनी व्यापार संघटना आहे स्थापना स्थापने होती एकोणीशे सत्तावीसला मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि सध्याचे अध्यक्ष आहेत उदय शंकर उदयशंकर हे नुकतेच काही दिवसापूर्वीच या फिक्कीचे अध्यक्ष बनलेले आहेत आणि या फिक्कीने नुकतंच भारत क्रीडा पुरस्कार दोन हजार वीस या समारंभामध्ये कुस्तीपट्टू बजरंग पुनिया आणि महिला नेमबाजपट्टू इला वेलिन वालादिवन या दोघांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस हा पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार एक व दोन दोन्ही पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला टाइम मॅगझिनने बिझनेस पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून निवडले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एरिक युवान एरिक युवान हे कम्युनिकेशन कम्युनिकेशनचे संस्थापक व सीईओ आहेत आणि नुकतंच या टाइम मॅगझिनने बिझनेस पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून निवडलेलं आहे तसंच याच टाइम मॅगझिनने दोन दिवसापूर्वीच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन जो बायडन आणि नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या दोघांना पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून निवडलं होतं हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न आहे आरबीआयने नुकताच आरटीजीएस सुविधांच्या नियमात बदल करून ही सुविधा चोवीस तास सुरू केली आहे आरटीजीएस मधील आर चे पूर्ण रूप काय किंवा आर चा लाग फॉर्म काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रिअल या आरटीजीएस चा लाँग फॉर्म आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट हा या आरटीजीएचा लाँग फॉर्म आहे आणि नुकतंच आरबीआयने आरटीजीएस ही सुविधा आता चोवीस तास उपलब्ध केलेली आहे चौदा डिसेंबर दोन हजार वीस पासून यापूर्वी ही सुविधा शनिवार व रविवार वगळून इतर दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच उपलब्ध होती त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार रियल इथे आरबीआयचा उल्लेख आलेला आहे आरबीआयचा लॉक फॉर्म होतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीशे पस्तीस ला मुख्यालय मुंबईला आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे आरबीआयचे पंचवीसवे गव्हर्नर आहेत आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता आय आय टी मुंबई म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शहरी जीवनमान गुणवत्ता yes. rat... निर्देशांकानुसार भारतात स्त्रियांसाठी सर्वात जास्त अनुकूल व सुरक्षित शहर कोणते ठरले आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चेन्नई नुकतंच आय आय टी मुंबई या संस्थेने हा शहरी जीवनमान गुणवत्ता निर्देशांक दोन हजार वीस प्रसिद्ध केलेला आहे आणि या निर्देशांकानुसार भारतामध्ये स्त्रियांसाठी सर्वात जास्त अनुकूल व सुरक्षित शहर ठरलेलं आहे तामिळनाडूची राजधानी चेन्नई हे शहर तसंच पटना हे शहर बिहारमधील पटना हे शहर सर्वात असुरक्षित शहर ठरलेलं आहे जयपूर हे शहर महिलांविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्याचं प्रमाण असलेलं शहर ठरलेलं आहे आणि आपलं महाराष्ट्रातील मुंबई हे शहर शहरी जीवनमान गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक चेन्नई आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट डॉक्समध्ये प्रश्न आहे खालीलपैकी कोण फॉर्म्युला टू रेस जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती बनला आहे ऑप्शन्स आहेत यश आराध्य करुण चांदो जामीन जफर आणि जेहान दारवाला याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आहे